पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचं वरदान असलेलं उजनी धरण जुलै महिन्यातच 100 नव्हे तर 110% भरण्याची शक्यता वाढली आहे. उजनी धरण 100% भरण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडतो. 2016 उजनी 5 ऑगस्टमध्ये तर 2017 जुलै 20 100%हून जास्त भरलं होतं. साखळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. खडकवासला धरण 100% भरले. गेल्या 2 दिवसांपासून या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. उजनी धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी. शेतमालाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे पुणे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील 2 वर्षाच्या तुलनेत उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये आलेले आहे. मी सध्या उजनी धरणावरती असून आपण पाहू शकताय की उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बंड गार्डन व दौंड येथून 51,000 क्युसेक्सने भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जरी पाऊस नसला तरी धरण क्षेत्रातील 19 धरणातील पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामध्ये येत आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना ही बातमी दिलासा देणारी आहे. जावेद मुलाणी, झी मीडिया, उजनी.